भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धेत रायगड उरण धनवीन संघाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात ही स्पर्धा 2 दिवसीय रंगली असून या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. यावेळी त्यांनी विजेत्यांना व उत्कृष्ट खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात आमदार चषक 2022 ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, प्रशांत करपे, सुमित झुंजारराव यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते झाले, तर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत रायगड उरण व धनवीन संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना 50,000 रुपये व सन्मानचिन्ह व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या काळेश्वर कोळीवाडा पनवेल संघाला 25,000 रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून संकेत रानडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हर्षद कोळी, मालिकावीर म्हणून योगेश पवार यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, विकास घरत सुखम हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष जाधव, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड अध्यक्ष मयुरेश नेटकर, युवा नेते हॅप्पी सिंग, दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, चिन्मय समेल, प्रशांत करपे, सुमित झुंजारराव, राकेश भुजबळ, सौरभ कुलकर्णी, उल्हास झुंजारराव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेळाडू उपस्थित होते. आमदार चषक हा येथे आयोजित करण्यात आला. यासाठी प्रशांत करपे, सुनील झुंजारराव आणि सोसायटी मित्र मंडळाचे सर्व स्वयंसेवक यांनी गेल्या एका आठवड्यापासून भरपूर असं मेहनत घेतली आणि हे या स्पर्धा आहेत या यशस्वी केलेल्या अतिशय चांगल्या प्रकारे सुयोग्य नीटनेटक असं नियोजन होतं आणि त्यामुळेच हे सामने पाहायला हे खरोखर आनंद वाटला. आणि ह्याद्वारे या इथे पावसाळी स्पर्धांचा, पावसाळ्यामध्ये सुद्धा क्रिकेट मॅचेस होत आहेत, त्यांचा आस्वाद घ्यायला आपल्या सर्वांनाच भेटलेला आहे. याच्याबद्दल मी सर्वप्रथम सोसायटी मित्रमंडळ, सुंदरराव आणि प्रशांत करपे यांचं मी इथं अभिनंदन करेन आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं सुद्धा अभिनंदन करेन. आपण अतिशय चांगल्या प्रकारे या इथे खेळलात आणि त्यामुळे पनवेलच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक जास्तीत जास्त मोठा होईल यासाठी आपण ज्या प्रकारे या स्पर्धेवरती आणि क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये आपण ज्या प्रकारे छाप सध्या इथं सोडलेली आहे, खरोखर त्याचा फायदा हा पनवेलला मोठ्या प्रमाणात होऊ शकेल असा मला विश्वास आहे.